उद्योग मंत्री उदय सामंत ने कल्याण नोमिली महानगर पालिका क्षेत्र में बनावटी कागजात के आधार पर किए गए अवैध निर्माणों में लिप्त भवन निर्माताओं के खिलाफ कार्रवाई किए जाने की जानकारी विधानसभा में दी गई और यह भी आश्वासन दिया है कि दोषी अधिकारियों पर भी कार्रवाई होगी सरकार से अभिनंदन करें कि अनधिकृत बांधकाम विषय परवा सन्मान्य राज साहबानी जी भूमिका मान ली त्वरित दोनों ठिकाणी कार्रवाई के आणि हे सरकार खरंच गतिमान आहे हे दाखवून दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभारच मानेन परंतु हा आमचा कल्याण डोंबिवलीचा हा जो विषय हा जरी थोडा स्कोपच्या बाहेर असेल की पासष्ट रेराचे जे दोषी आहेत त्यांच्यावर काय कारवाई केली किंवा अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली याच्यापेक्षा थोडा बाहेर जाऊन सुद्धा मला आ, मंत्री महोदयांकडनं उत्तर पाहिजे की आम्ही वारंवार काही अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी करतो त्याला दाद दिली जात नाही म्हणजे साहेब पालवा जंक्शनला इथे सन्मानिय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण जी पण आहेत आम्ही दोघे पालवाला राहतो त्याच्या बाहेर जो वाईन शॉप आहे जो एमआयडीसीच्या लाईनवर आहे म्हणजे आपला आपलाही तोही खात आपला त्या लाईनवर आहे तिथे छोटे छोटे हॉटेल्स आहेत तिथे उद्या सिलेंडरचा स्फोट झाला तर भयंकर दुर्घटना होऊ शकते अशा ठिकाणची बांधकाम जी डीपी मध्ये ती सुद्धा तोडायला आम्हाला वारंवार वार म्हणजे आदेश असताना सुद्धा अधिकाऱ्यांना विनवणी करायला लागते तर यामुळे अशी काही बांधकामं आहेत दत्तनगरला एक बिल्डिंग तोडली झेंड्याच्या समोर आहे आपल्या राष्ट्रध्वजाच्या समोर बिल्डिंग आहे ती पुन्हा एकदा परत बांधली गावदेवी मंदिर आहे तिथे चार रस्ता आहे आमचा मानपाडा रोड तिथे सर्रास बिल्डिंगची कामं चालू आहेत मला सांगायला अतिशय दुःख वाटते की हे एका विशिष्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे याच्यात हात गुंतलेले आहेत पंचवीस वर्ष झाली यांची सत्ता होती पालिकेत पालिकेचा मुख्यालय पण अनधिकृत आहे तुम्ही माहिती काढून घ्या पंचवीस वर्ष सत्ता असताना आम्ही अडचण समजू शकतो तेव्हा तुमचे पक्षप्रमुख वेगळे असतील आता तुम्ही गतिमान झालात परंतु आता आम्ही तुमच्याकडे एका अपेक्षेने बघतो त्यामुळे या अधिकाऱ्यांवर त्याप्रमाणे यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई होणार का अध्यक्ष मध्ये हो सन्मान्य सदस्यांनी काय कारवाई झाली त्या बिल्डरांवर जी प्रश्न विचारला त्याच्यामध्ये एसआयटी मार्फत कारवाई सुरू आहे चौदा विकासकांना अटक केलेली आहे त्रेपन्न बँक खाती गोठवलेली आहेत त्याच्यानंतर बेचाळीस आरोपींविरुद्ध दोषारोप दाखल केलेला आहे त्यातले सहा मयच झालेले आहेत परंतु सन्मान्य सदस्यांनी आता जी वस्तुस्थिती वस्तु सांगितली ती खरी आहे की हे बांधकाम होत असताना काही एक दिवसात किंवा दोन दिवसामध्ये होत नाही त्याच्यामुळं या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून ह्या पूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल त्याच्यामध्ये जर कोण अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल कोणा बातें